Yes, you said that. नारायणगावमध्ये तुम्ही मोठी कारवाई केल्याचं निदर्शनास आलंय, नक्की कारवाई काय केली आहे आणि कशा पद्धतीने पुढे पाहता आपण? आपणाला माझी गुप्त माहितीदाराबाबत माहिती भेटली होती की बाबा मंचरच्या अलीकडं कोणीतरी इसम अज्ञात इसम डुप्लिकेट दारू बनवून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानुसार आम्ही सापळा लावला होता काल 30 तारखेला संध्याकाळी 8 च्या दरम्यान आम्ही तिथं सापळा लावला होता. तिथं आम्हाला एक पंचमी हॉटेलच्या पाठीमागं एक गाडी मिळून आली. त्या गाडीची झडती घेतली असता त्यात आम्हाला 14 बॉक्स देशीची मिळून आली. एखादं एक विस्कीचं व्ह्यू होतं विदेशी मद्याचं. त्यानुसार मग त्या 2 आरोपी आम्हाला त्या गाडीत मिळून आलेले, त्यांना आम्ही ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता त्यांनी काळेवाडीत तालुका हवेली या ठिकाणी आम्ही ती बनवत असल्याचं सांगितलं. मग त्यांना तिथून घेऊन आम्ही काळेवाडीत जाऊन त्या रूमची झडती घेतली असती. तर आम्हाला डुप्लिकेट बनवण्याचं साहित्य म्हणजे मशिनरी आणि स्पिरिट जे आपण लिकरसाठी यूज करतो ते इसेन्स ढक्कन बूच असं वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला मिळून आले. किती मुद्देमाल किंमत आहे? 9,14,432. 17 आरोपींना काही ताब्यात वगैरे? 17 आरोपींना दोन्हीला ताब्यात घेतलेलं आहे. आता मी कोर्टात घेऊन चाललेलो आहे. त्याला पी सी मिळाल्यानंतर आम्ही आपणाला सविस्तर सांगेल. गाडीसह 9,14,432 चा आहे.